ताज़ा खबरों की अपडेट के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें। महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण। पुरेशा साठ्याअभावी राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरू होणार नाही, आरोग्य मंत्र्यांची माहिती। पहिल्याच दिवशी कोविन या पर लसीकरणासाठी 1 कोटींहून अधिक नागरिकांची नोंदणी। 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण। राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला। रुग्णसंख्या घटत असली तरीही आरोग्य व्यवस्था वाढविण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यावर मंत्र्यांचं एकमत। मुंबईत कोविशिल्डचा साठा उपलब्ध, कोवॅक्सिनचा मात्र तुटवडा। आज दुपारी 12 वाजल्यानंतर शासकीय आणि महापालिकेची लसीकरण केंद्र सुरू राहणार। सीरम इन्स्टिट्यूट कडून कोरोना लसींची किंमत कमी। महाराष्ट्राला 400 ऐवजी 300 रुपयात 1 डोस मिळणार। मुख्यमंत्री काम करतात, दिखावा करत नाही, आदित्य ठाकरे यांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर। सतत टीव्हीवर येण्याची गरज नसल्याचा विरोधकांचा टोला। कोरोना बाधित असलेल्या काँग्रेस खासदार राजू सातव यांची तब्येत खालवली आहे। उपचार करण्यासाठी लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाणार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या अडचणीत वाढ। सिंह यांच्यासह 39 अधिकाऱ्यांविरोधात अकोल्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा। वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक। अमरावती पोलिसांची कारवाई। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेरच्या टप्प्यांसाठी मतदान। 2 मे रोजी ठरणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री। ताज्या खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।